आत्ताच त्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय सांगितलं, तर आम्ही 30% सरकारी कर्मचाऱ्यांमधनं कपात करणार आहोत, म्हणजे 30% लोकांना सरकारी नोकरीतनं काढून टाकणार आहोत. हे मुनगंटीवार अर्थमंत्री यांचं स्टेटमेंट आहे, म्हणजे उद्या सरकारमध्ये नोकऱ्या जाणार, उद्या अनेक उद्योगधंदे बंद होणार, त्याच्यातनं नोकऱ्या जाणार, आमची मुलं लहान अशी मोठी होत आहेत, उद्या त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांना नोकऱ्या पाहिजेत, कुठे नोकऱ्या मिळणार आहेत जर सगळ्याच गोष्टींची बोंब झाली तर. एवढ्यासाठी सरकार निवडून देता का रे तुम्ही? मी आत्ताच त्या महागाठणीला मी हेच म्हटलंय, तुम्हाला कोण काम करतंय आणि कोण काम करत नाही, कोण तुमच्यासाठी लढतंय आणि कोण तुमच्यासाठी लढत नाही, एवढं तर कळतं की नाही?